नमस्ते पालक मित्र मैत्रिणींनो, बरोबर एक महिन्यानंतर आज मी तुमच्यासमोर पुन्हा उभारली आहे तुमच्याशी बोलायला. 15 जूनला आपलं शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे. आता एक महिन्यानंतर मी इथे तुमच्यासमोर आलेली आहे काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करायला, बोलायला. कशावरती आज बोलायचं आहे? टू स्ट्रेंथन आवर इमोशन्स इन कोविड टाइम्स. मीडिया इतका पॉवरफुल झाला आहे की इतक्या वेगवेगळ्या बाजूंनी आपल्या ब्रेनवरती हॅमरिंग होतंय, मारा केला जातोय, आणि अक्षरशः ब्रेन कन्फ्युजनमध्ये आहे. इतक्या गोष्टी त्याला ऐकायला मिळत आहेत की त्याच्यामुळे कन्फ्युजन्स क्रिएट होऊन एन्झायटी अँड फिअर, एक अस्वास्थ्य निर्माण झालेलं आहे भविष्याबद्दल, भवितव्याबद्दल, आणि एक बारीकशी भीती कुठेतरी कॉर्नरमध्ये व्यापून राहिलेली आहे. सो आपल्याला आपल्या इमोशन्स वरती कंट्रोल कसा आणायचा, आलेल्या परिस्थितीला सामोरं जायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं बळ कसं आणायचं आहे, ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. वी शुड हॅव टू मॅनेज एन्झायटी अँड फिअर ड्यू टू अनसर्टेनिटी ऑफ कोविड. ह्या सगळ्या बातम्या ज्या आपल्या डोक्यावर मारल्या जात आहेत, तर त्याच्यामुळे एक अनिश्चितता आपल्या आयुष्यामध्ये आलेली आहे ज्याला आपल्याला मॅनेज करायचं आहे. टिल 3 लॉकडाऊन्स एव्हरीथिंग वॉज ॲक्सेप्टेबल, बट आफ्टर दॅट, पहिले 3 लॉकडाऊनमध्ये आपण आपल्या मनाची तयारी केलेली होती की 3 लॉकडाऊन्समध्ये आपल्याला बाहेर जायचं नाही आहे, कुठे काम करायचं नाही आहे, घरात बसून राहायचं आहे, तर आपण सेफ राहू. 3 लॉकडाऊनपर्यंत लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं, मात्र बाहेर न जाणाऱ्यांचे अनेक लोकांचे प्रॉब्लेम्स, घरात पैसे न येणं, त्यामुळं आपल्याला जगायला तरी पाहिजेत. सो लोक बाहेर पडायला लागली, मात्र काही गोष्टींनी त्यांना एक विचार करायला भाग पडलं की नो स्कूल्स, स्कूल्स क्लोज्ड, नो सेलिब्रेशन्स, सेलिब्रेशन्स नाहीत, एक्झाम्स नाहीत, नो एक्झाम्स. तर असं आहे का रे मित्रांनो? स्कूल्स तर चालू आहेत, मुलं शाळेत येत नाहीत, पण शिक्षण चालू आहे. सेलिब्रेशन जसं आपण ट्रॅडिशनल ह्याच्या पूर्वी सेलिब्रेशन्स करायचो तसं होत नसेल, पण सेलिब्रेशन्स चालू आहेत, लग्न कार्य होत आहेत, नो एक्झाम्स. एक्झाम्स जर झाल्या नाहीत तर भविष्यात मुलांच्या नोकऱ्यांचे मोठे प्रॉब्लेम्स येतील, त्यावरती काम चालू आहे. मग हे सगळं नाही 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 असं आहे का? नो. फक्त ओनली मेथड्स हॅव चेंज्ड. आता ह्या सगळ्याच्या संकल्पना बदलल्यात, तर आपल्याला त्या संकल्पना ची माहिती करून घ्यायची आहे, त्याचं आकलन करायचं आहे, आणि त्याला स्वीकारून पुढे जायचं आहे. काही गोष्टी ह्या टेम्पररी राहतील, काही गोष्टी मात्र परमनंटली चेंज होतील, मात्र त्या काय आहेत हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. अँड वी शुड हॅव टू गेट रेडी टू नो, अंडरस्टँड अँड ॲक्सेप्ट दिस चेंज. सो वी शुड हॅव टू क्रिएट अवर ओन रोड्स. आपल्याला आपले मार्ग तयार केले पाहिजेत आणि त्या मार्गावरून चालायला सुरुवात केली पाहिजेत. आता ह्या सगळ्यामध्ये मला तुमच्याशी ह्या विषयावर बोलायचं आहे, मुलं आणि मुलांचं एज्युकेशन. ह्याच्यामध्ये मी एक तुमच्याशी कन्सेप्ट बोलणार आहे, ते म्हणजे ब्लेंडेड एज्युकेशन. नाउ व्हॉट इज ब्लेंडेड एज्युकेशन? आजपर्यंत मुलांचं शिक्षण इज इक्वल टू शाळा आणि शाळेत घेतला जाणारा अभ्यास असा होता. थोडंसं लवचिक व्हायला पाहिजे आता, आणि कोविडच्या काळात शिक्षक आणि मुलं जसे ह्याच्या आधी समोरासमोर यायचे, आता नाहीत समोरासमोर येणार. मात्र शिक्षण चालू असेल, विचार करा, मुलांना शिक्षकाची गरज नाही आहे का?
तर विचारांती लक्षात येईल की मुलांना शिक्षकांची गरज आहे. मात्र शिक्षक तुमच्यासमोर डायरेक्ट येणार आहेत का मुलांसमोर? तर नाही. मुलांसमोर आता ते ऑनलाईन येतील. बघू किती काळापर्यंत हे चालत राहील. कदाचित हे टेम्पररी चेंज असेल, ह्याच्यानंतर बदलून जाईल, परत नेहमीप्रमाणे मुलं शाळेत येतील. पण इन द मेन टाईम आत्ता बदललेल्या कन्सेप्टमध्ये आत्ता आपलं काम चालू राहिलं पाहिजेत. सो टीचर्स मुलांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून येतील. काही कालांतरांना आपण समोरासमोर ऑनलाईन आपण मीटिंग्स घेऊ. त्याचा तुम्ही पण विचार करा. आपल्याला काही ॲप्स डाउनलोड करायला लागतील, एकमेकांशी चर्चा करायला लागतील, तेही होईल पुढे. आता मात्र व्हिडिओजमधून शिक्षक आपल्या मुलांसमोर येतील. पण घरी काय केलं पाहिजेत? बघा, आता ह्या लॉकडाऊनमध्ये मुलांचं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी मिस करतायत आत्ता, ते म्हणजे त्यांना रुटीन नाही, विच इज व्हेरी हार्मफुल फॉर स्टुडंट्स. सो ह्याच्या पूर्वी कसं व्हायचं? सकाळी उठायचे, डबा घ्यायचे, शाळेत यायचे, वेळेत जेवायचे, वेळेत झोपायचे, वेळेत अभ्यास करायचे. नाव ऑल दिस हॅव डिस्टर्बड. आपल्याला ते सगळं डिस्टर्ब झालेलं रुटीनमध्ये आणायचं आहे. अँड दॅट्स वाय मी तुम्हाला इथे एक छोटीशी गोष्ट करायला सांगणार आहे. ते म्हणजे प्रिपेअर अ चेकलिस्ट. मुलांसाठी एक चेकलिस्ट तयार करा. एक वही घ्या, वहीमध्ये प्रत्येक महिन्याची ही चेकलिस्ट तयार करा. त्या चेकलिस्टमध्ये त्या महिन्याच्या तारखा लिहा कॉलममध्ये. आणि इथे काही कॉलम्स असे तयार करा की जे कंपल्सरी मुलांनी केलेच पाहिजेत. टेबल्स, हँड रायटिंग इन मराठी अँड इंग्लिश, रीडिंग अँड होमवर्क विच इज कंपल्सरी फॉर देम इन डेली रुटीन. तर फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ की आज तारीख 11 आहे. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, तर 11 तारखेला रात्री झोपताना मुलांनाच हातात द्या, त्यांच्या डायरीमध्ये मार्क करायला सांगा की 11 तारखेला माझे टेबल्स लिहिलेत का मी. येस, इथे राईट मार्क करा, करेक्ट मार्क करा. मराठी हँडरायटिंग लिहिलंय का? करेक्ट मार्क करा. इंग्लिश हँडरायटिंग लिहिलंय का? येस, राईट. रीडिंग केलंय का? त्यांना आळस केला असेल, नो असं असेल, तर इथं त्याला नो असं लिहायला सांगा. होमवर्क केलाय का? होमवर्क केलेला आहे. आणि मगच त्याला झोपायला सांगा. दुसऱ्या दिवशी त्याला 4 दिवस केल्यानंतर त्याला ही जबाबदारी येईल, रिस्पॉन्सिबिलिटी तो ॲक्सेप्ट करेल, पेलायची तयारी दाखवेल की मला रात्री झोपताना या सगळ्यावरती खुणा करायच्या आहेत आणि त्या खुणा सगळ्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजेत. ह्याच गोष्टी तुम्हालाही मुलांची डेव्हलपमेंट करायला उपयोगी होईल आणि आम्हाला समजून घ्यायला उपयोग होईल की मुलं काय काय करतायत. जेव्हा आपण शाळेत येऊ, मुलं जेव्हा शाळेत येतील, तेव्हा यातून नक्कीच मुलं प्रोग्रेसमध्ये असतील हे निश्चित आहे. सो फायनली काय आहे? तर वी शुड हॅव टू गेट रेडी फॉर दिस चेंज अँड ॲक्सेप्ट द चेंज अँड ट्राय टू क्रिएट युअर ओन रोड्स. आपण आपले मार्ग निवडूया आणि त्या पद्धतीनं काम करूया आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करूया, मुलांचं भवितव्य प्रोग्रेसकडे नेऊया. नमस्कार, धन्यवाद.